Good morning, students, and welcome you in our LBS online class. Children, now we are learning question answer on chapter number 14 in the sky. So today we are going to see our remaining question answer in this chapter. And today our question answers are fun with Debbie and Debbie's web chat. So listen carefully. Here is fun with Debbie. Cut stars of any size from silver paper and paste them at the end of the strings. तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हे जे तुम्हाला चित्र दिलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे की सिल्वर पेपरवर काय बनवायचं आहे, तर कुठल्याही साईजच्या तुम्हाला स्टार्स म्हणजे चांदण्या बनवायच्या आहे आणि त्या कुठे चिकटवायच्या आहे, तर एंड ऑफ द स्ट्रिंग्स म्हणजे दोरीचं जे या ठिकाणी ज्या दोऱ्या तुम्हाला दिसत आहे त्या दोरीच्या शेवटच्या टोकाला तुम्हाला त्या ज्या तुम्ही काय बनवणार आहे, तर तुम्ही ज्या चांदण्या बनवणार आहे, पण चांदण्या तुम्हाला कशावर बनवायच्या आहे, जो सिल्वर कलरचा पेपर असतो, सिल्वर म्हणजे चांदी सारखा दिसणारा जो सिल्वर पेपर असतो चमकणारा, तर त्या पेपरवर तुम्हाला काय करायचं आहे, तर चांदणीच्या आकारामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर जो चांदणीचा आकार आहे तर तशा तुम्हाला अशा पद्धतीने ज्या स्टार्स आहे तर त्या कट करायच्या आहे आणि त्या कुठे चिकटवायच्या आहे, या ठिकाणी एंड ऑफ द स्ट्रिंग्स म्हणजे काय, तर या दोरीच्या शेवटी तुम्हाला त्या स्टार्स काय करायचे आहे, चिकटवायच्या आहे. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? तुम्हाला इथे काय करायचे आहे, सिल्वर पेपरवर चांदण्या बनवून त्या तुम्हाला या स्ट्रिंग्सच्या शेवटी तुम्हाला काय करायचे आहे, चिकटवायच्या आहे. ओके, डिड यू गेट इट? सो नेक्स्ट Debbie's web chart. So children, here is one web chart. Debbie's web chart in the sky. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला in the sky हा web chart दिलेला आहे आणि तो तुम्हाला complete करायचा आहे. तर जे आकाश आहे त्या आकाशामध्ये दिवसा दिसणाऱ्या गोष्टी आणि रात्री दिसणाऱ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत, तर त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे, लिहायचे आहे आणि हा वेब चार्ट कम्प्लीट करायचा आहे. इन द स्काय, ऍट नाईट आणि ड्युरिंग द डे, म्हणजे जे आकाश आहे तर ते दिवसा आकाशामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आणि रात्री आकाशामध्ये काय काय दिसतं ते लिहून तुम्हाला हा वेब चार्ट कम्प्लीट करायचा आहे. ऍट नाईट या ठिकाणी तुम्हाला मून लिहून दिलेला आहे, म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशामध्ये चंद्र दिसत असतो, मून, त्याचबरोबर आपल्याला काय दिसत असतात, स्टार्स, स्टार्स देखील आपल्याला दिसत असतात. ऍट नाईट म्हणजे रात्रीच्या वेळी दोन गोष्टी आपल्याला आकाशात दिसतात, मून अँड स्टार्स. ओके, नेक्स्ट ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा आपल्याला आकाशामध्ये कोण कोणत्या गोष्टी दिसत असतात, तर बघा, सन, क्लाउड्स अँड रेनबो. सन, क्लाउड्स अँड रेनबो ह्या ज्या गोष्टी आहे आकाशामध्ये त्या आपल्याला केव्हा दिसत असतात, ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा दिसत असतात. सो चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो कम्प्लीट दिस वेब चार्ट इन युअर सायन्स टेक्स्ट बुक. दिस इज युअर टुडेज होमवर्क. ओके, थँक्यू.